नमस्कार, लोकमत भक्तीमध्ये आपलं स्वागत. झोपल्यावर अनेक व्यक्ती वेगवेगळ्या प्रकारची स्वप्न पाहत असतात. ही स्वप्न कधी स्मरणात राहतात तर कधी आपण ती विसरतो. पण आपल्याला पडणाऱ्या स्वप्नांमधून काही संकेत मिळत असतात का? स्वप्नात जे दिसतं त्यामागचं सत्य काय? यासारखे अनेक प्रश्न आपल्याला पडत असतात. चला तर मग स्वप्नात दिसणाऱ्या गोष्टींचा वेगवेगळा अर्थ जाणून घेऊया. पण त्याआधी लोकमत भक्तीला नक्की सबस्क्राईब करा. ज्योतिषशास्त्रात स्वप्नशास्त्राचेही वेगळे महत्त्व आहे. स्वप्नशास्त्रानुसार अनेक स्वप्न हे तुम्हाला शुभ तर काही स्वप्न तुम्हाला अशुभ संकेत देत असतात. पाहूया अशाच काही स्वप्नांचा अर्थ. जमिनीत पुरलेले पैशांनी भरलेले मडके जर तुम्हाला स्वप्नात दिसले तर धन लाभाचे लक्षण मानले जाते. कारण देवी लक्ष्मीच्या प्रतिमा आपण बघतो, अनेकदा तिच्या हातात पैशाने भरलेले मडके असते आणि म्हणून स्वप्नात पैशाने भरलेले मडके आणि ते जमिनीत पुरलेले असेल असं दिसणं हा शुभ संकेत मानला जातो. त्यामुळे तुमच्या व्यवसायात अचानक मोठा नफाही होऊ शकतो किंवा नोकरीत चांगली वाढ होऊ शकते आणि कुठून तरी धन किंवा पैसा मिळण्याची शक्यता असते. त्याचप्रमाणे स्वप्नशास्त्रानुसार स्वप्नात पाऊस पडताना पाहणे हे शुभ संकेत मानले जातात. हे स्वप्न तुम्हाला करिअरमध्ये शुभ संकेत, यश प्राप्त करून देतात. तसेच या स्वप्नांचा संकेत असतो भविष्यात घरी लक्ष्मीचं आगमन होणार आहे. पूर हा माणसाला उद्ध्वस्त करतो, मात्र पुराचे पाणी स्वप्नात पाहणे हे शुभ संकेत मानले जातात. स्वप्नशास्त्रानुसार याचा अर्थ लवकरच शुभ बातमी, गोड बातमी तुम्हाला काणी पडणार आहे असा त्याचा अर्थ होतो. तसेच स्वप्नात घाणेरडं पाणी देखील पाहणं शुभ मानलं जातं. तर स्वप्नात स्वतःला हवेत उडताना पाहणे याचा अर्थ तुमच्या आयुष्यात आनंद येणार आहे, म्हणजेच तुम्ही समस्यांपासून मुक्त व्हाल असा होतो. तुम्हाला असं यापैकी कुठलं स्वप्न पडलंय का आणि त्याचे परिणाम काय झाले ते तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी लोकमत भक्तीला नक्की सबस्क्राईब करा. नमस्कार.